नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. पत्री पुलानंतर प्रतीक्षेत असणाऱ्या डोंबिवली पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या कोपरपुलावर गर्डर टाकण्याच्या कामाला सोमवारपासून सुरुवात करण्यात आली. पालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी गर्डरची पाहणी करत या कामाचा शुभारंभ केला. मे अखेरपर्यंत या पुलावर अपेक्षित 21 गर्डर बसवून पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे यावेळी पालिका आयुक्तांनी सांगितले. कोपर पुलासाठी आता 7 गर्डर पहिल्या फेजमध्ये आलेत. 15 मीटरचे 7.5 टनाचे त्यांचं वजन आहे आणि पुढच्या फेजमध्ये अजून 7 गर्डर्स येतील 12 मीटरचे. त्याच्यानंतर अजून 7 गर्डर 18 मीटरचे येतील. साधारणतः 15 दिवसामध्ये हे गर्डर टाकण्याचं काम आपलं पूर्ण होईल आणि त्यानंतर मग काँक्रिटीकरणचं काम सुरू होईल. हा मेच्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरिकांच्या सेवेत रुजू होण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. त्यासाठी आपण बघितलं असेल की जेव्हा लॉकडाऊन सुरू झाला तेव्हाच आपण हा महत्त्वाचा निर्णय घेतला. हे काम लॉकडाऊन नसतं, समजा रेल्वे बंद नसती, तर किमान 3-4 महिने लागले असते. पण आम्ही निर्णय घेतला आमच्या सर्व टीमने, आमच्या सिटी इंजिनियर जुनेजा, की हे आपल्याला तातडीने करता येईल. आणि मग त्यावेळेला आम्ही ते 12-15 दिवसामध्ये तो ब्रिज आम्ही तोडू शकलो आणि अत्यंत रेकॉर्ड टाईममध्ये आपण हा पूल बनवतो आहे. मध्ये पावसाळा आला, पावसाळ्यामुळे पण काम थांबलं होतं. हे पुलाचं काम अत्यंत अवघड आहे, त्यामुळे टेक्निकल स्पेसिफिकेशन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे हा रेकॉर्ड टाईममध्ये आपण 1 वर्ष व्हायच्या आतच आपण हा पूल तयार करतो आहे ही आपल्या महापालिकेच्या दृष्टीने फार आनंदाची बाब आहे. आणि त्यासाठी मी आमचे सिटी इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, आमची सर्व टीम, इथले नागरिक, इथले लोकप्रतिनिधी श्रीयुत मंदार हळबे, आमचे सर्व राजेश कदम, दीपेशजी म्हात्रे, राणे, ह्या सर्वांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला. खासदार साहेबांनी याच्यामध्ये सातत्याने मार्गदर्शन केलं आणि त्यामुळे हा पूल आता पूर्णत्वास येताना आपल्याला दिसतो आहे. सप्टेंबर 2018 पासून वाहतुकीसाठी बंद असलेल्या कोपर पुलावर एप्रिल 2020 रोजी हातोडा मारण्यात आला. यानंतर अनेक अडचणींवर मात करत पालिका प्रशासनाकडून जुन्या पुलाच्या जागी नवा पूल उभारण्यात येत असून या पुलावर 21 गर्डर बसवले जाणार आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील 7 गर्डर सोमवारी सकाळी दाखल झाले. यानंतर तातडीने हे गर्डर पुलाच्या पिलरवर बसवण्याचं काम सुरू करण्यात आलं असून 3 टप्प्यात गर्डर आणून ते बसवले जाणार आहेत. पुलाच्या आजूबाजूला गर्डर ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे टप्प्याटप्प्याने हे गर्डर आणले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.